आंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक झाली तर पोलिसांनी एकमेकांना मारलं हे माझा कट्ट्यावरती आपण ऐकलं. छगन भुजबळांचं वक्तव्य. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध तर शिंदे समिती बरखास्त करण्याची मंत्री छगन भुजबळांची मागणी. मनोज जरांगेंची हिंगोलीमध्ये 6 डिसेंबरला सभा. ओबीसींच्या कालच्या हिंगोलीतल्या सभेला जरांगे कसं उत्तर देणार याकडे लक्ष. बीड जिल्ह्याच्या गेवराई तहसील कार्यालयावरती मराठा समाजाकडनं मोर्चा. पोलिसांवरती दगडफेक केल्याप्रकरणी ऋषिकेश बेदरे आणि अन्य दोघांना अटक केल्याचा निषेध. मराठा समाजाबरोबरच इतर समाजाला नजरेसमोर ठेवत येत्या हिवाळी अधिवेशनात होणार घोषणांचा पाऊस. नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक समाजाची मोठी आंदोलनं उभी राहण्याची शक्यता. आमदार अपात्रतेसंदर्भात आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचीही सुनावणी. याच आठवड्यात विधिमंडळ राष्ट्रवादीच्या आमदारांना नोटिसा पाठवणार. पुढच्या आठवड्यापासून सर्व याचिकांवरती टप्प्याटप्प्यानं सुनावणी. मंत्री छगन भुजबळांच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक. भुजबळ साहेब जरा सबुरीनं घ्या नाहीतर तुमची गाडीही फोडू, स्वराज्य संघटनेचा भुजबळांना इशारा. भुजबळांच्या वक्तव्यानं वातावरण दूषित होत आहे, त्यांना वेळीच रोखावं. जरांगेंचं राज्य सरकारला आवाहन. कुर्ल्यातल्या फिनिक्स मॉलबाहेर अमराठी पाट्यांविरोधात मनसेचं आंदोलन. आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात. मुंबईत दुकानांवरती मराठी पाट्या लावण्यासाठी उरला अवघा एक दिवस. उद्यापासून पालिका कारवाईला सुरुवात करणार. मनसेच्या भूमिकेकडेही सर्वांचं लक्ष. हिवाळी अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूरमध्ये आल्यावरती विजयगड निवासस्थानी मुक्कामी राहणार. मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी हे दोन बंगले नियुक्त आहेत. सतीश उके यांच्यावरती ईडीच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा. तर उके यांच्या मातोश्रींकडूनही ईडी कर्मचाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार. उके बंधू सध्या ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये तळोजा कारागृहात कैदेत आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावातले मतदार मतदान करणार. या गावातल्या नागरिकांकडे दोन्ही राज्यातली मतदार ओळखपत्र आहेत. अदानींचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प सिंधुदुर्गामध्ये येणार. तब्बल 8,374 कोटी रुपयांची गुंतवणूक. वीज प्रकल्पातनं 2,100 मेगावॅट विद्युत निर्मिती होणार. आदित्य ठाकरे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरती. दिल्ली ते मथुरा या मार्गावर आदित्य ठाकरेंचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी 15 इंटरसेप्टर वाहनं महामार्ग पोलिसांना सुपूर्द केली. या वाहनांमध्ये फर्स्ट एड किट, फायर एक्स्टिंग्विशर, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम अशा पद्धतीची उपकरणं लावण्यात आली आहेत. जळगाव संभाजीनगर सीमेवरच्या कन्नड घाटात गाडीचा अपघात. पाऊस आणि धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न येऊन कार दरीमध्ये कोसळली. अपघातामध्ये चौघांचा मृत्यू. वर्सोवा विरार सागरी सेतू प्रस्तावित प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध कायम. हा प्रकल्प समुद्र किनारपट्टीवरच्या कोळीवाड्यांना आणि स्थानिक मच्छीमारांना बाधित करणार. प्रकल्प होऊ देणार नाही मच्छीमार सहकारी संस्थेचा इशारा. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सोलापूरच्या सिद्धरामेश्वर मंदिरात दीपोत्सव. सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिरुपती बालाजी मंदिरात पूजा. आज पंतप्रधान मोदी तेलंगणा दौऱ्यावर. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेलं आदित्य L1 अंतराळ यान अंतिम टप्प्याच्या जवळ. इस्रो प्रमुख सोमनाथ यांची माहिती. उत्तर काशीतल्या बोगद्यामध्ये गेल्या 16 दिवसांपासून 41 कामगार अडकून. बोगद्यात पाईप टाकून या पाईपमधनं सर्व कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न. 16 दिवसांपासून कामगारांच्या सुटकेचे प्रयत्न. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.